जीत स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी मैदानात यावं. मी नंदू दादांना विनंती करतो की त्यांनी या सामन्यासाठी नाणेफेकीसाठी मैदानात जावं. नाणेफेकीचा कौल होते धर्मवीर. जीत स्पोर्ट्स यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि आपला निर्णय लवकर सांगावा. बॉल फर्स्ट. धर्मवीर या संघाला आमंत्रण दिलंय फलंदाजीसाठी. धर्मवीर स्पोर्ट्स क्लब फलंदाजीसाठी मैदानावर जावं. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं व प्रेक्षक वर्गांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. तसं एक विनंती आहे जी भगवी बॉर्डर आखलेली आहे त्याच्यामध्ये आपण येऊ नये, त्याच्या पाठीमागून मॅचचा आनंद लुटावा ही आपणास गडकरीची विनंती. धर्मवीर संघाचा संघमालक अजय शेट्टी याला विनंती आहे की त्यांनी मैदानाचे जे आपले फिल्डर आहे ते थोडस साईडला द्यावं, थोडस आम्हाला सहकार्य करावं. कॉमेंट्रीमॅन स्कोरबोर्डर आणि आपले ऑपरेटर यांना थोडासा त्रास होतोय तुमच्यामुळे. कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण काळजी बाळावी ही आपणास विनंती. धर्मवीर मित्रमंडळाचे सर्व खेळाडू यांना विनंती आहे प्लीज थोडंसं सहकार्य करा. अजय शेट्टी अच्छा सामन्यासाठी पंच म्हणून लाभलेत ते म्हणजे मॅचचे पंच म्हणून अजित आणि नावाजलेले पंच बंटी मोरे या सामन्यासाठी लाभलेले आहेत. दोन्ही संघांची याची नोंद घ्यावी आणि कॅमेऱ्याच्या समोर जे समोर उभे आहे त्यांना विनंती आहे की थोडस सहकार्य करावं. दोन्ही कॅमेऱ्यांच्या इथे समोर असलेल्या खेळाडूंना एक विनंती आहे प्लीज. सामन्याकडे वळूया. ओपनर फलंदाज नवीन नयन खूपच एक चांगला चेंडू आणि चांगला सन्मान गोलंदाजी करतोय तो म्हणजे मनीष. आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक टाकतोय तो म्हणजे मनीष. जीत स्पोर्ट्स विरुद्ध धर्मवीर. ओ खूपच चांगला चेंडू, चांगला चेंडू आणि चांगला सन्मान या चेंडूवर. प्रेक्षकांच्या खूपच टाळ्या वाजतात या चेंडूसाठी. एक चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. जीत स्पोर्ट्ससाठी एक चांगला गोलंदाज मनीष उजाळ. एक चांगला फटका डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आणि एका धावेने धावेचा शुभ प्रारंभ होतोय. तीन चेंडू एक धाव असा धाव फलक आहे तो म्हणजे धर्मवीर संघाचा. अवांतर धाव वाटत या अवांतर धावाने धाव संख्येत भर होते. धाव संख्या झालेली तीन चेंडू दोन धावा आणि फलंदाजी करतोय तो म्हणजे नयन. दिशाहीन गोलंदाजी परत एकदा. एक चांगला कमबॅक होता मात्र थोडस फलंदाजावरचं जे दडपण होते ते आपण दूर केलं या दोन अवांतर धावांनी. आणि हा सुरेख चौकार ह्या टॅपनी एक कॉन्फिडन्स आला या आपल्या दोन अवांतर धावा याचा हा फायदा उचलला तो म्हणजे फलंदाज नयन यांनी आपल्या संघाला. चौकाराने धावसंख्येत भर होते. अनेक सुरेख फटका डिक्लर झोन मध्ये
एका धावेने धाव संख्येत भर होते, धाव संख्या झाली ती म्हणजे आठ, पाच चेंडू आठ धावा, एक चांगला असा फटका चौकाराने थोडस प्रेशर हे केलंय आणि हा सुरेख फटका परत एकदा या चार धावाने धाव संख्येत नक्कीच भर, एक षटक पूर्ण, धाव संख्या होते ती म्हणजे बारा, तीन चेंडू अप्रतिम टाकणारा गोलंदाज, मागचे तीन चेंडू थोडस दडपणाखाली टाकलेत त्यामुळे थोडस धर्मवीर संघाला मोठं योगदान भेटले धावांच्या रूपात, तीन चेंडू मध्ये अकरा धावा खर्च केल्यात मनीष यांनी आपल्या संघासाठी, एका धाव्यावर समाधान मानते गोलंदाज अजित, बघू आपल्या संघासाठी काय करतोय ते, धाव संख्या झालेली आहे तेरा अजित याची गोलंदाजी आणि हा सुरेख टप्पा आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावावर समाधान मानायला लागतंय, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय संजू कडून आपल्या संघासाठी, एक चांगलं योगदान आपल्या क्षेत्ररक्षणामार्फत इथे पाहायला भेटतंय, दिशाहीन गोलंदाजी परत एकदा अजित याची आणि या एका धावाने धाव संख्येत भर होते, धाव संख्या होते ती म्हणजे पंधरा, थोडस प्रेशर येते गोलंदाजीवर, दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटते, परत एक अवांतर धाव, थोडस दडपण, मनीष यांनी तीन चेंडू टाकल्यानंतर तीन चेंडू थोडस दोन चेंडू, धाव संख्या होती सोळा आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण मनीष यांच्याकडून आपल्या संघासाठी, एका धावेवर समाधान मानावं लागतंय, धाव संख्येत भर होते, धाव संख्या होती ती म्हणजे सतरा, मॅचचा आनंद घेत आहेत ओमकार मोरे यांचे वडील, इथे मॅचचा आनंद पाहताय आपण त्यांना, समोरच बॅटिंग पाहतायत ओमकार मोरे यांची, बघू ओमकार आपल्या संघासाठी काय करतोय आणि हा सुरेख टप्पा, मात्र या चार धावा आणि त्यांच्या पप्पांच्या तोंडावर एक स्मित असते दिसते, धाव संख्या झालेली आहे एकवीस, या चौकाराने खूपच चांगलं योगदान दिले, पाच चेंडू एकवीस धावा, ओमकार मोरे याच्या फलंदाजी मार्फत हा लागलेला चौकार आणि हा सुरेख फटका आणि या चार धावाने धाव संख्येत नक्कीच भर, एक चांगला फॉर्म गवसलेला तो म्हणजे ओमकारला आपल्या संघासाठी, धाव संख्या झालेली आहे पंचवीस, ओमकार मोरे यांचे बंधू हे पण खुश आहेत दिसतंय त्यांचा परफॉर्मन्स, पप्पा पण खुश भाऊ पण खुश, दोन चौकार लावून खूपच एक चांगलं गिफ्ट दिलेलं आहे त्यांना, मॅचचा आनंद पाहायला भेटतोय, ओ दिशाहीन गोलंदाजी, गोलंदाज गंगा, धाव संख्या झालेली आहे सव्वीस, गोलंदाज गंगा बघू आपल्या संघासाठी काय करतोय ते, जीत स्पोर्ट्स कडून आणि एक सुरेख फटका आणि डायरेक्ट हिट संजू यांचा आपल्या संघासाठी, खूप मोलाचं योगदान, संजू यांनी आणि हा धावचित होतोय, एक चांगला थ्रो पाहायला भेटतो संजू कडून आपल्या संघासाठी, ओपनर फलंदाज बाद झालेला आहे नयन आणि नवीन फलंदाज होतोय इब्राम आणि स्ट्राईकला तो म्हणजे, धाव संख्या झालेले सव्वीस 26 आणि ही दिशाहीन गोलंदाजी, अवांतर धावेचा पाऊस आणि धाव संख्या होते ती म्हणजे 27, दोन्ही परत एकदा मॅच खेळूया, ओ खूपच चांगला चेंडू, काय प्रकारे ओमकारला समजलेला नाहीये, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, परत एकदा मॅच कडे वळूया आपण आणि हा सुरेख फटका आणि या चार धावा आपल्या संघासाठी खूपच बहुमूल्य असतील आणि मोरे काका खुश आहेत ओमकारची बॅटिंग बघून, धाव संख्या झालेली ती म्हणजे 31, दोन तीन चेंडू, तीन चेंडू, धाव संख्या 31, खूपच चांगला चेंडू, एक चांगला कम बॅक गंगाचा आपल्या संघासाठी,
बॉल चेक पाहता है, त्यांचा फटका एवढा स्ट्रांग होता की बॉल फुटलाय का नाही ते पाहता है। एक सुरेख फटका आणि या दोन धावा असतील आपल्या संघासाठी, खूपच चांगली कामगिरी करतोय तो म्हणजे ओमकार। धाव संख्या झालेली 33 तिसऱ्या षटकातील। पाच चेंडू, धाव संख्या झालेली 33। आज शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंग मधील, हा गोलंदाजी करतोय तो म्हणजे गंगा आणि स्ट्राईक ला तो म्हणजे ओमकार। आणि परत एक अवांतर धाव, या अवांतर धावाने धाव संख्येत भर होते, धाव संख्या होते ती म्हणजे 34। परत एकदा सामन्याकडे वळूया आपण। दिशाहीन गोलंदाजी, एक चांगला फलंदाजाचा फॉर्म असल्यामुळे थोडस गोलंदाजीवर दडपण दिसतंय गंगामध्ये, बघू आपल्या संघासाठी काय करतोय ते। आणि हा सुरेख फटका, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न असफल, मात्र या दोन धावा, या दोन धावाने धाव संख्येत भर होते, धाव संख्या होते 37। जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे। अच्छा, सामन्यासाठी प्रमुख पाहुणे आलेले आहेत, त्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे। पुढील होणारा सामना असेल नैना स्पोर्ट्स विरुद्ध F1 पॅकर्स। दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे, खेळ व्यासपीठासमोर यावं, समालोचन कक्षेजवळ यावं आपणास विनंती। पुढील होणारा सामना असेल तो म्हणजे नैना पॅकर्स विरुद्ध मॅचचा आनंद घेऊ। 38 धावांचं आव्हान आहे आणि एक चांगला फलंदाज, गोलंदाज नाव पिंटू। अवांतर धावाने एक सुरुवात, मात्र यष्टीरक्षक आपली कामगिरी योग्य पार पाडतोय ओमकार। परत एकदा मॅचकडे, 38 धावांचं आव्हान आहे, अवांतर धावाने सुरुवात केली आणि स्ट्राईक लाय तो म्हणजे संजू। एक चांगला या एक चांगला फटका होता, या तीन धावा, या तीन धावाने धाव संख्येत सुरुवात होते। एक आणि दोन एक्स्ट्रा भेटल्यात अशा तीन धावा। एक चेंडू, चार धावा असा धाव फलक आहे तो म्हणजे जीत स्पोर्ट्स। ओ खूपच चांगला चेंडू पिंटू यांचा आपल्या संघासाठी, एक चांगला गोलंदाज आपल्या संघासाठी। 38 धावांचं आव्हान आहे, कशा प्रकारे पार करतात ते पाहणं गरजेचं। सामना रंगतदार अवस्थेकडे असेल, दिशाहीन गोलंदाजी, ह्या अवांतर धावाने धाव संख्येत भर, धाव संख्या होते 5। दोन चेंडू, 5 धावा, 38 धावांचं आव्हान आहे, बघू आपल्या संघासाठी काय करतात ते जीत स्पोर्ट्स। नो प्लस 1 अशा या दोन धावा, या दोन धावाने धाव संख्येत नक्कीच भर, धाव संख्या होते ती म्हणजे
सात, दोन चेंडू सात धावा। पिंटू यांना आपल्या संघासाठी अतिशय भेदक गोलंदाजी करणं गरजेचं आहे। संजू याचं होमग्राउंड आहे, होमग्राउंडचा पुरेपूर फायदा उचलणार संजू। आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण अजय शेट्टी यांच्याकडून पाहायला भेटतं, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधारकडून पाहायला भेटतंय। तीन चेंडू आठ धावा, एक चांगला फटका होता कार्पेट टाइप मध्ये। परत एकदा गोलंदाज पिंटू आणि हा सुरेख टॅप। आणि या दोन धावा, या दोन धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते ती म्हणजे दहा। चार चेंडू चार, चार चेंडू दहा धावा। खूपच चांगला असा परफॉर्मन्स दाखवायला लागेल दिशाहीन गोलंदाजी, थोडस टेन्शन। मनीष आणि संजू आपल्या संघासाठी एक प्रमुख गोल फलंदाज आहे, आव्हान मोठं असलं पण फलंदाजी खूप चांगली दोघांची। दिशाहीन गोलंदाजी, धाव संख्या भर होते बारा धावा, चार चेंडू बारा धावा। पिंटू यांच्यावर एक दडपण पाहायला भेटतंय, दडपण। गोलंदाज पिंटू, परत एक अवांतर धाव, दिशाहीन गोलंदाजी आणि एक खूपच चांगला अनुभव आहे मनीष आणि संजू यांच्याकडून आपल्या संघासाठी। एक विशाल स्कोर आहे, त्याचा पुरेपूर एक चांगला पाठलाग पाहायला भेटतो आपल्याला। तेरा धावा अजूनपर्यंत झालेले आहेत। ओ खूपच चांगला आहे आणि एक चांगला या अवांतर धावेने धाव संख्येत भर होते, धाव संख्या लिहिली चौदा, चार चेंडू चौदा, चार चेंडू चौदा। चौदा झालेले आहेत धाव संख्या चौदा। एक थोडीशी दिशाहीन गोलंदाजीने अवांतर धावांचा पाऊस, एक चांगला कमबॅक, धाव संख्या झालेली चौदा। आता बघू संघासाठी एक अतिशय भेदक गोलंदाजी करणं गरजेचं आहे। आणि एक चांगला कमबॅक आपल्या संघासाठी, एक षटक पूर्ण, धाव संख्या चौदा। जोपर्यंत संजू आहे क्रीजवर तोपर्यंत धर्मवीर संघाला थोडस टेन्शन असेल। संजू याचं होमग्राउंड आणि धाव संख्या झालेली आहे चौदा, थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चौदा, बारा बॉल चोवीस धावांचं आव्हान असेल आता समोर, चोवीस। खूपच चांगली सुरुवात आणि नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे सूरज। आणि संजू डिक्लर झोन मध्ये एक धाव, नयन यांची चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी, एक चांगलं योगदान पाहणं गरजेचं आहे। धाव संख्या झालेली आहे पंधरा, अकरा चेंडू मध्ये तेवीस धावांचं आव्हान असेल, जिंकणं गरजेचं आहे। ओ उसळता चेंडू, काय प्रकारे समजायला नाही टाळ्यांचा। खूपच चांगला कमबॅक, एक चांगली गोलंदाजी नयनकडून पाहायला भेटते, फलंदाजी मार्फत खूप चांगलं योगदान तसंच गोलंदाजी मार्फत। तीन चेंडू पंधरा धावा, एक चांगला कमबॅक करतोय तो म्हणजे नयन आपल्या संघासाठी। थोडंसं पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक पडलं होतं, त्याची एक चांगला कमबॅक करून त्याची कसर भरून काढतोय तो म्हणजे नयन आपल्या संघासाठी। आणि ह्या सुरेख टॅप आणि खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पंकज याच्याकडून पाहायला भेटतंय। एका धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते ती म्हणजे सोळा, चार चेंडू। आणि हा सुरेख फटका,
आणि ह्या दोन धावा या दोन धावाने धाव संख्येत भर होते. धाव संख्या झालेली 18. तो पाच चेंडू 18 धावा. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. एक चांगला गोलंदाजीचा सूर, खूपच चांगला क्षेत्ररक्षण. दोन षटक पूर्ण झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असेल. 20, 6 चेंडू 20 धावा. आणि संजू आणि गोलंदाजी करतोय तो म्हणजे इब्राहिम. गोलंदाजी करतोय तो म्हणजे इब्राहिम. बघू आपल्या संघासाठी संजू या होम ग्राउंडचा किती फायदा उचलतोय तो. संजू यांना 5 चौकार मारायला लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आणि एक चांगली सुरुवात, या दोन धावा असतील. या दोन धावेने धाव संख्येत भर होते. धाव संख्या झालेली आहे 1 चेंडू 20 धावा, 5 चेंडू 18 धावा. आता चौकारांची आतषबाजी करणं गरजेचं आहे. अवांतर धाव, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण कर्णधार राजे शेट्टी यांच्याकडून पाहायला भेटतंय. एक चांगलं योगदान आपल्या संघासाठी करतात. 4 चेंडू 16 धावा आणि परत एक दिशाहीन गोलंदाजी. दोन चेंडू 23 धावा. खूपच चांगला प्रयत्न मात्र असफल. या दोन धावा असतील. या दोन धावाने धाव संख्येत भर. 25, 3 चेंडू 25 धावा. अवांतर धाव, 3 चेंडू 12 धावा. खूपच चांगला कम बॅक. 2 चेंडू 12 धावा. सामना औपचारिक तिकडे, मात्र कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा नाही टाकला पाहिजे. 1D 1 चेंडू 11 धावांची गरज. सामना वन साइड झाला वाटतं आता. आणि हा सामना विजयी विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पुढील होणारा सामना असेल तो म्हणजे नैना पॅकर्स विरुद्ध A1 F1 पॅकर्स. प्लीज या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून अतिशय चांगली फलंदाजी करणारा ओमकार मोरे यांनी स्टेजवर येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारावा. निर्मला ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मान देऊन गौरवण्यात येते. निर्मलाताई ठाकूर यांच्या शुभ हस्ते या खूपच खूपच चांगला परफॉर्मन्स करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेणारा ओमकार याचा इथे सन्मान होतोय तो त्यांनी स्वीकार करावा. मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याची निवड झालेली आहे. खूप खूप अभिनंदन ओमकार.